हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। परवा आपण असं बघितलं की सद्गुरूची आणि देवाची सेवा करून, सद्गुरूची सेवा हेच माझं भजन आहे असं ज्याला कळतं, आणि सद्गुरूमध्ये विभिन्न भाव पाहत नाही, देव आणि सद्गुरु यामध्ये विभिन्नता आहे अशी ज्याची भावना होऊन जाते की बा विभिन्न नाहीच, सद्गुरुदेव एकच, अशा शिष्यांनी म्हणजे ज्यांना ईश्वर प्राप्तीची तळमळ आहे असे यांनी 9 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे। पहिली गोष्ट आहे, जीवनात आपला सन्मान व्हावा अशी अपेक्षा ठेवायची नाही। जसा मासा गळाला लागला म्हणजे तळमळून मरतो, तसा सन्मान घेणारा भगवत भक्त किंवा सद्गुरूचा शिष्य त्या सन्मानाच्या अपेक्षेने भजन पूजन गुरुची सेवा करतो। मला गादी मिळाली पाहिजे गुरुची याच्या भावनेनं जो सेवा करत असेल तो गादीच त्याच्या लक्षात राहते, ईश्वर लक्षात नाही राहत। म्हणून सन्मानाची अपेक्षाच ठेवायची नाही। ज्याला भगवंत पाहिजे, तळमळणे वीरे राम कारुण्य सिंधू षड रिपुकुळ माझा तोडियाचा समंधू, हे जे षडरूप आहे, सन्मान हा मोठा शत्रू आहे। जर एखाद्याची चढावळ लागली आणि त्याच्यामुळे आपल्याला सन्मान मिळत नसेल तर तो मरावा अशी मनात इच्छा येते, म्हणजे शत्रुभाव जागृत करतो। सन्मान काय करतो? शत्रू। हे पुरस्कार जे चाललेलं ना हे असंच आहे, पण ज्याला पुरस्कार मिळतात लोक त्याच्यामध्ये ह्याला मिळाला का वशिल्याचा असेल। तर म्हणून सन्मानाची अपेक्षा ठेवायची नाही, ज्याला भगवंताची प्राप्ती पाहिजे। आता सन्मानाचं नाव ऐकल्याबरोबर प्राणावर संकट ओढवलं असं समजून शिष्य भयभीत झाला पाहिजे। किंवा एखादं प्रचंड वादळ जेव्हा उठतं त्यावेळेला मनुष्य जसा घाबरतो, तसं कोणी जर आपला सन्मान केला तसं वाटायला पाहिजे की अरे रे रे आपलं आज खूप नुकसान झालं, कारण या देहाचा काय सन्मान करायचा। आपले महान योगी ब्रह्मलीन महाराज होऊन गेले, त्यांनी सांगितलं माझं शरीर ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी ते जाळून गाई चरता या ठिकाणी जाळून टाका, कारण या शरीराचा सन्मान काय करणार तुम्ही। रक्तमासाने भरलेला हा पुतळा, शब्द रस रूप गंध स्पर्श याच्याने विषयानं त्रस्त झालेला हा देह, याची सन्मानाची अपेक्षा करायची नाही। हा रामराया जिजू दे रे काया, जेवढा हा देव कार्याकरता झिजेल, समाज कार्याकरता झिजेल, देश कार्याकरता झिजेल, पा जे आपले खरे स्वातंत्र्य सैनिक होते ना त्यांनी पेन्शन घेतली नाही, फर्स्ट क्लासचा पास घेतला नाही। जर आम्ही हे सन्मान घेतला तर देशभक्ती केली नाही अशी होईल, म्हणून त्यांनी घेतले नाही। आणि ज्यांनी घेतलं त्यांच्या मागे सुनापुरा असे लागले की त्यांना फिरता फिरता नाके न वाली। म्हणून समुद्राच्या लाटा उसळल्या की सूर्याचं प्रतिबिंब हलू लागतं, त्याप्रमाणे ज्या शिष्याला सन्मान मिळतो त्याला तो सन्मान आवडत नाही। सन्मानाचं संकट तो आपल्याकडे येऊच देत नाही, मोठेपणा नकोच, सन्मानाचा स्वीकार तो करीत नाही। कारण सन्मान आणि अभिमान हे टाकून जो राहतो त्याला भगवंताचं नाम आवडत जातं। पण तुम्ही आपण
रामनायाचा जप केला तेव्हा लोक म्हणे समारोप करा. काय उत्तर दिलं होतं मी की नामाचं समारोप करू नका, आता संख्येने जप करत होतात ना, आता सरळ जप करत राहा, नाही तर मोठा यत्न करा, लोक बोलवा, आम्ही एवढा जप केलाय, आम्ही एवढा जप केलाय, त्याची महापूजा करायची आहे. नाही नाही, आता जप संख्येने पूर्ण झाला, आता आपल्याला सरळ जप करायचा आहे. आणि असंख्य लोक जप करत आहे. आपल्याला कोणी पाहणार नाही अशी स्थिती योग प्राप्त होईल. उपाय योजत असतो, लौकिकांना पाहून त्याला उद्वेग येतो. जो भगवंताचा भक्त येतो ना, त्याला लौकिक गोष्टी आवडत नाही. की कोणी आपल्याला या म्हटलं पाहिजे, कोणी बसा म्हटलं पाहिजे, कोणी सन्मान दिला पाहिजे, कोणी आदर दिला पाहिजे, या गोष्टी आपल्यातून कमी झाल्या पाहिजे. लक्ष द्या, आपल्याला काय वाटतं, आपण भजनातून गेलं तर दुसऱ्याने ठरवलं की भाऊ आला नाही, भाऊ आला नाही. नाही, वेळ मिळाला तर भजनात जायचं. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मान आणि सन्मान मिळेल असं वाटायला नको. देहाचा आणि गृहाचा कार्यापुरता सहवास घेतला गेला पाहिजे. जो ज्याला भगवंताकडे आवड लागते तो देहाचा आणि घराचा कार्यापुरता भाग, म्हणजे त्याच्यात जीव न अटकवता जीव आपला भगवंताच्या कडे लागला पाहिजे. आपण कोणाला ओळखू येऊ नये, एकांतात आनंद वाटला पाहिजे आणि द्वैताची संगती धरायची नाही. अद्वैताकडे जायचं, द्वैताची धाडणी दिवसेंदिवस द्वैत काढत जायचं. मी ब्रह्म आहे, मी मायावादी मनुष्य नाही आहे, मी ब्रह्म आहे, मी ईश्वराचा लेकरू आहे, अशी भावना झाली पाहिजे. आणि आपल्याला कोणी जास्त ओळखू नये असं मनापासून इच्छा झाली पाहिजे. जास्त परिचय देता कामा नये कोणाला. लोक नुसतं सत्कार असला म्हणजे एवढ्या गोष्टी लावून देता, या सोसायटीचे डायरेक्टर, त्या सोसायटीचे चेअरमन, माझी आजी, माझी सगळ्या याद्या लावून देतात. हो, हे जे संत आहे यांना परमपूज्य म्हटल्यावर सुद्धा डॉक्टर पाहिजे. लक्ष द्या, तुम्ही परमपूज्य झाले आहे. डॉक्टर या जगातली लौकिक गोष्ट आहे, परमपूज्य म्हणजे सद्गुरू ईश्वर. पण परमपूज्य झालेले लोकसुद्धा डॉक्टर पदवी लावत आहे, कारण सन्मान. कशाच्या याच्यात अटकले आहे, सन्मानाच्या. संकटात अधिक धनी ज्याप्रमाणे चोर मागे लागले की घाबरतो, त्याप्रमाणे सदशिष्याचा जर सन्मान कोणी ठरवला तर तो घाबरतो की आता कसं होईल, आता कसं होईल, माझ्या देवाला आवडेल का, माझ्या गुरुला आवडेल का, माझा सन्मान होईल का. भीतीनं एकांतात जाऊन लपतो, लौकिक सन्मानाने अहंकार दृढ होतो. आता बघा, आपला जसा जसा सन्मान होतो ना, तसा तसा आपला अहंकार वाढत जातो. तुकाराम महाराज काय म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो माझ्या दासा. जे भगवंताचे दास आहे त्यांना अहंकाराचा वारा लागलाच नाही पाहिजे, लागू देऊ नको देवा. अहंकार दृढ झाला की ममता वाढत जाते, आणि ममता वाढली की माणूस अटकला बेडी. ममता काय आहे, बेडी आहे, मनुष्य अटकून जातो. ज्याच्या मनामध्ये अभिमान वाढत जातो आणि सन्मानाने दुसऱ्याचा द्वेष करायला लागतो, ईर्ष्या वाढते आणि पुण्याचा क्षय होतो. जसं जसं ईर्ष्या आणि द्वेष वाढतो, मान सन्मानाची अपेक्षा वाढत जाते, तसे ईर्ष्या राग द्वेष वाढत जातो. ईर्ष्या राग द्वेष वाढत गेले की तमोगुण येतो, आणि तमोगुण आले तर पुण्याचा नाश. हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. घरचा प्रपंच मनुष्य सोडू शकतो,
पण बाहेरचा प्रपंच जडतो. याचा फोन नंबर लिहून ठेव, त्याचा फोन नंबर ठेव, आज इथे माझं प्रवचन आहे, आज माझं इथे कीर्तन आहे, आज माझा सन्मान आहे, लोकांना कळत काय करायचं. बसतील लोक दुसऱ्या दिवशी आल्यावर. आज माझी पूजा झाली नाही चांगली मनासारखी याची तळमळ लागली पाहिजे. आज माझ्या मनापासून जप झाला नाही, आज मला भगवंताला चांगलं स्नान घालता आलं अशी तळमळ जेव्हा लागते तेव्हा जीव ईश्वराकडे तेव्हा. पहा तुम्ही शबरीने काय केलं, माझे गुरु सांगून गेले की राम येणार म्हणजे येणार, तिने दुसरीकडे लक्ष नाही दिलं. वाल्याने लक्ष नाही दिलं, नारद सांगून गेले मला, दुसरीकडे लक्षच दिलं नाही. ज्याच्या मनामध्ये अभिमान प्रबळ पावतो त्याला सन्मानाची इच्छा राहते. ज्याला अभिमान सोडायचा आहे त्याने सन्मानाकडे ढुंकून सुद्धा पाहायचं नाही, मोठेपणाकडे पाहायचंच नाही. म्हणून सारांश, सन्मानाची अपेक्षा हे शिष्याचं पहिलं लक्षण आहे. काय लक्षण सांगितलं पहिलं? माणसाला अनपेक्षा. कशाची? सन्मानाची. आपण कार्य करून मोकळं होऊन जावं, कोणी म्हणू या न म्हणू. महाभारतातलं एक उदाहरण सांगू. देवाची अग्रपूजा झाली, यज्ञामध्ये सगळं झालं, सगळे लोक यज्ञात कामाला लागले. भगवंताने पाहिलं की धर्मराजाला विचारलं मी काय करू, म्हणे देवा तुम्ही काय करता, नाही म्हणे यज्ञात आल्यावर काहीतरी काम केलं पाहिजे. तर काहीच काम शिल्लक नव्हतं, तर लोक जेवल्यावर देवाने पानं उचलायला सुरुवात केली. लक्षात ठेवा, धर्मराजाच्या घरी देवाने उष्टी पानं उचलली. ही उदाहरणं का द्यायची आहे? तर ईश्वर सुद्धा सन्मानाची अपेक्षा करीत नाही. मग ज्या ईश्वराचे आपण दास आहोत त्या दासांनी सन्मानाची अपेक्षा करायची नाही. आता दुसरं लक्षण मांडून ठेवतो, निर्मत्सरता. या हे लक्षण जे आहे विस्ताराने ऐका. ज्ञानतत्वाच्या मत्सरामुळे सुद्धा सज्ञान लोकांमध्ये परस्पराविषयी वैर उत्पन्न होतं. निर्मत्सरता काय आहे हे सविस्तर ऐकलं पाहिजे, हे दोन मिनिटात सांगता नाही येणार. म्हणून ज्ञानी लोक जे आहे, पहा तुम्ही मोठमोठे तत्ववेत्ते लोक भांडण करतात, एकमेकाचा द्वेष करतात, एकामेकावर चढाओढ करतात, मारामारी करतात. शेव मच्छरामुळे सज्ञान लोकांमुळे सुद्धा वैर उत्पन्न होतं. ज्या ठिकाणी देहाभिमान आहे, देहाभिमान घर करतो त्याला जिंकणं मोठं कठीण आहे. अभिमानाला जिंकणं कठीण. एक कवीनं लिहून ठेवलं आहे, अभिमानम सुरापानम, दारू पिणं इतक्याच पाप अभिमानाचा आहे. जसा मद्य प्यायलेला मनुष्य आपल्या मद्याच्या धुंदीत चालतो त्याप्रमाणं अहंकारी मनुष्य आपल्या अहंकारात चालतो. म्हणून अहंकाराला जिंकणं फार कठीण आहे. अपार तप खर्ची घालून सुद्धा प्रतिसृष्टी निर्माण करणाऱ्या ज्ञानाचा अभिमान दुर्वास ऋषीला झालाच. आणि दुर्वास ऋषीने अंबिरस राजाला श्राप दिलास. पण राजापेक्षा ऋषी ज्ञानी होते. पण ज्ञानाभिमान हे उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून कोणालाही आपण मदत केल्यानंतर मी याला मदत केली आहे असं मनात ठेवू नये, कारण त्या मदतीनं आपल्याकडे अहंकार येत जातो. अनेक लोकांचं केलंय मी, सगळ्यांच्या तोंडात हातभर हात घातलाय पण कोरडाच निघाला असं बोलतो आपण, कारण आपल्याला कर्तृत्वाचा अभिमान आहे. कर्म करीत ईश्वरानं आपल्या हाताला यश दिलं असलं तर यश येत. आणि एक लक्षात ठेवा, आपण ज्याचं चांगलं करणार आहोत ना त्याचं भाग्य जेव्हा येतं तेव्हाच आपला टेका लागतो. त्याचं भाग्य नसेल तर आपला टेका लागत नाही. आता तुमचं भाग्य कसं आहे आणि तुम्हाला टेका कोणी लावला आहे ते शोधून ठेवा. उद्या मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो. हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे.
हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा गोपाल कृष्ण भगवान की जय। वाह वाह।